Welcome all of you. Myself Professor Vikrant Palat Shah. I welcome you all in the lecture of the taxation. Namaskar vidyarthinino, mi pradhyapak Vikrant Palat Shah. Apan sarvanche taxation ya lecture madhe swagat karto. We are learning the unit number 2nd of our syllabus. It is heads of income tax, and in that we are learning about the income from salary. Aplya syllabus madhil unit kramank 2 heads of income tax cha ya tikani apan abhyas karat ahot, ani tyamadhe income from salary apan abhyasat ahot. On the income from salary, already we have solved the two problems in the previous lecture. Magila lecture madhe income from salary cha sandarbhat already apan don problems solve kelele ahet, and today we are going to solve the problem number 3. Ani aajcha lecture madhe apan problem kramank 3 solve karnar ahot. Everyone is getting my voice? Maza aawaz pratyekala aiku yetoy? Kindly reply me. Okay, so now we are going to solve the problem number 3 on your screen. You can see this problem. It is the problem. It was also asked in the university question paper. Ha jo problem tumcha screen var distoy ha sudha vidyapeethacha prashnapatriketilach problem ahe. So what is the given information? First of all, we will understand that, and then we'll start to solve the problem. Pahilyanda apan sarva mahiti ji problem madhe dileli ahe ti samjavun gheuyat, ani tyanantar mag apan ha problem solve karuyat. Okay. From the following particulars of Mr. Nitin Patil, who is assistant manager for the financial year 2020-21, compute his taxable income from the salary for the assessment year 2021-2022. Ya tikani aplyala Mr. Nitin Patil he ICICI बँक मुंबई येथे असिस्टंट मॅनेजर आहेत. त्यांच्या सर्व फायनान्शियल डिटेल्स फायनान्शियल इयर 2020-21 साठीच्या दिलेल्या आहेत, आणि यावरून आपल्याला मिस्टर पाटील यांचं इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करायचे आहे फॉर द असेसमेंट इयर 2021-22 2021-22 या असेसमेंट इयर साठी आपल्याला या ठिकाणी सर्व इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट करायचे आहे. नाऊ व्हाट इज द गिवन इन्फॉर्मेशन? नंबर ए, बेसिक सैलरी पर मंथ रुपीज 30,000. त्यांची बेसिक सैलरी पर मंथ आहे 30,000. इंक्रीमेंट ऑफ रुपीज 5,000 इन बेसिक सैलरी फ्रॉम 1 जुलाई 2020 इज एप्लिकेबल. आणि 1 जुलै 2020 पासून त्यांच्या बेसिक सैलरी मध्ये 5,000 रुपयाने वाढ होणार आहे, म्हणजे 5,000 रुपयाचं त्यांना इन्क्रीमेंट हे मिळणार आहे. ओके. देन नंबर बी, डिअरनेस अलाउन्स 60% ऑफ बेसिक सॅलरी नॉट कन्सिडर्ड फॉर रिटायरमेंट बेनिफिट. डिअरनेस अलाउन्सची अमाऊंट किती आहे? बेसिक सॅलरीच्या 60%, आणि संपूर्ण अमाऊंट ही रिटायरमेंट बेनिफिट साठी कन्सिडर होणार नाही. संपूर्ण डीए जो आहे तो रिटायरमेंट बेनिफिट साठी कन्सिडर नाही. ओके. देन नेक्स्ट, बोनस रिसिव्ड 50,000. 50,000 रुपये त्यांना बोनस मिळालेला आहे. नंबर डी, एंटरटेनमेंट अलाउन्स रुपीज 2,500 पर मंथ. 2,500 रुपये पर मंथ एवढा एंटरटेनमेंट अलाउन्स त्यांना मिळालेला आहे. द नेक्स्ट, ट्रान्सपोर्ट अलाउन्स रुपीज 2,000 पर मंथ. 2,000 प्रति महिना ट्रान्सपोर्ट अलाउन्स त्यांना मिळतोय. नंबर एफ, कमिशन रिसिव्ड ड्युरिंग द इयर फ्रॉम द कंपनी रुपीज 50,000 ऍट द रेट 0.05% ऑन सेल्स. त्यांना 50,000 एवढं कमिशन कंपनीकडनं मिळालेलं आहे 0. ओके. द नेक्स्ट, एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू आरपीएफ रिकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड ऍट द रेट 14% ऑफ बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स, सेम अमाऊंट इज कंट्रीब्युटेड बाय मिस्टर पाटील. मिस्टर पाटील यांचे जे एम्प्लॉयर आहेत त्यांनी त्यांच्या रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंडला बेसिक सॅलरी आणि डिअरनेस अलाउन्सच्या 14% एवढी अमाऊंट कंट्रीब्युट केलेली आहे, आणि तेवढीच अमाऊंट मिस्टर पाटील यांनी सुद्धा कंट्रीब्युट केलेली आहे. द नेक्स्ट, नंबर एच, रेंट फ्री अनफर्निश हाऊस प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉयर ऍट मुंबई हुज अन्युअल रेंटल व्हॅल्यू इज रुपीज 1,80,000. त्यांच्या एम्प्लॉयरने म्हणजे त्यांच्या कंपनीने त्यांना मुंबई येथे रेंट फ्री अनफर्निश्ड हाऊस प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. ज्याची अन्युअल रेंटल व्हॅल्यू ही 1,80,000 इतकी आहे. ओके. द नेक्स्ट, नंबर आय, इंटरेस्ट रुपीज 1,50,000 क्रेडिटेड टू आरपीएफ अकाउंट ऍट द रेट 10% पर एनम फॉर द इयर.
संपूर्ण वर्षभरामध्ये नितीन पाटील यांच्या रेकग्नाइज प्रोविडंट फंड अकाउंटला 150,000 एवढं इंटरेस्ट जमा झालेला आहे 10%. ओके, देन नेक्स्ट नंबर जे, मेडिकल एक्सपेन्सेस रिएम्बर्स बाय एम्प्लॉयर ड्यूरिंग द इयर ₹20,000. मेडिकल एक्सपेन्सेस 20,000 जे आहेत त्यांच्या एम्प्लॉयरने त्याचं रिएम्बर्समेंट केलेलं आहे, म्हणजे त्याचा परतावा नितीन पाटील यांना दिलेला आहे. देन नेक्स्ट नंबर के, एम्प्लॉयर पेड पर्सनल एल आय सी प्रीमियम ऑफ मिस्टर नितीन पाटील फॉर द इयर ₹20,000. त्यांचे जे मालक म्हणजे त्यांची जी कंपनी आहे त्या कंपनीने मिस्टर नितीन पाटील यांचा पर्सनल एल आय सी प्रीमियम 20,000 या ठिकाणी पेड केलेला आहे. देन नेक्स्ट नंबर एल, प्रोफेशनल टॅक्स ऑफ ₹2,500 फॉर द इयर इज पेड बाय एम्प्लॉयर ऑन बिहाफ ऑफ मिस्टर नितीन पाटील. मिस्टर नितीन पाटील यांच्या वतीने मिस्टर नितीन पाटील यांचा जो प्रोफेशनल टॅक्स आहे तो कुणी भरलेला आहे, संपूर्ण कंपनीने. नेक्स्ट एम, नंबर एम, अ वॉचमन इज प्रोवाइडेड बाय एम्प्लॉयर फॉर द सिक्युरिटी ऑफ रेसिडेंस ऑफ मिस्टर नितीन पाटील हु इज पेड ₹3,000 पर मंथ बाय एम्प्लॉयर. त्यांना त्यांच्या घराच्या सिक्युरिटीसाठी एम्प्लॉयरने वॉचमन प्रोव्हाइड केलेला आहे आणि वॉचमनची सॅलरी ₹3,000 पर मंथ ही सुद्धा कुणी पे केली आहे, ही एम्प्लॉयरने म्हणजे कंपनीने पे केलेली आहे. अँड लास्ट वन, नंबर यन, ही रिसीव द सॅलरी ऑफ पर्टिक्युलर मंथ ऑन द डेट ऑफ 25th ऑफ दॅट पर्टिक्युलर मंथ. ओके, त्यांना त्यांची जी सॅलरी जमा होते त्यांच्या अकाउंटला कधी जमा होते, ज्या महिन्याची ती सॅलरी आहे त्याच महिन्याच्या 25 तारखेला ती सॅलरी नितीन पाटील यांच्या अकाउंटला जमा होत असते. ओके, सो दिस इज द गिवन इन्फॉर्मेशन. फ्रॉम दिस इन्फॉर्मेशन नाव वी हॅव टू कम्प्युट इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर द असेसमेंट इयर 2021-22 ऑफ द मिस्टर नितीन पाटील. ओके, एव्हरी वन अंडरस्टूड? प्रॉब्लेम समजलाय प्रत्येकाला? ओके, नाऊ वी आर गोइंग टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया त्या ठिकाणी. ओके, सो नाऊ फर्स्ट ऑफ ऑल गिव द हेडिंग देअर, प्रॉपर हेडिंग, कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ मिस्टर नितीन पाटील असिस्टंट मॅनेजर ICICI बँक मुंबई फॉर द असेसमेंट इयर 2021-22. ओके, now as per the given information in the problem we have to record each and everything and we have to compute the income from salary. jashi aplyala maiti ya problem madhe dileli ahe tyanusar apan pratyek amount ya tikani dakhavnar ahot ani income from salary compute karnar ahot. now look at the problem again, which is the number one is given, basic salary per month ₹30,000, increment of ₹5,000 in basic salary from 1st of July 2020 is applicable आहे आणि एक जुलै 2020 पासून त्यांना बेसिक सॅलरी मध्ये ₹5,000 इन्क्रीमेंट मिळणार आहे. मागचे दोन प्रॉब्लेम जे आपण बघितले त्यामध्ये अशी काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली नव्हती इन्क्रीमेंट वगैरेची. इज इट गिव्हन इन प्रिव्हियस टू प्रॉब्लेम? दोन प्रॉब्लेम आपण सॉल्व केले, होती का अशी काही इन्फॉर्मेशन त्यामध्ये रिगार्डिंग द इन्क्रीमेंट? इट इज नॉट डेअर, इट वॉज नॉट डेअर, कुठलीही माहिती नव्हती. सो नाव वी हॅव टू कम्प्युट द बेसिक सॅलरी अँड फॉर दॅट वी हॅव टू प्रिपेअर द वर्किंग नोट. आता यासाठी आपल्याला एक वर्किंग नोट तयार करावी लागेल आणि त्यानुसार आपण बेसिक सॅलरी या ठिकाणी कम्प्युट करूया. यासाठी पहिली इन्फॉर्मेशन नंबर ए आणि इन्फॉर्मेशन नंबर एन आपल्याला उपयोगी आहे. पहिली इन्फॉर्मेशन तर आपण बघितली. नाऊ व्हॉट इज गिव्हन इन द इन्फॉर्मेशन नंबर लास्ट, दॅट इज इन्फॉर्मेशन नंबर एन, ही रिसीव द सॅलरी ऑफ पर्टिक्युलर मंथ ऑन द डेट ऑफ 25th ऑफ दॅट पर्टिक्युलर मंथ. ज्या महिन्याची सॅलरी असेल ती सॅलरी त्यांना त्याच महिन्यात 25 तारखेला मिळते, त्यांच्या अकाउंटला जमा होते. ओके, नाव फॉर दॅट वी हॅव टू प्रिपेअर द वर्किंग नोट. आता वर्किंग नोट आपण तयार करूया, बेसिक सॅलरी वर्किंग नोट नंबर वन. द फायनान्शियल इयर, कुठल्या फायनान्शियल इयर साठी इन्फॉर्मेशन दिली आपल्याला? फायनान्शियल इयर 2020-2021 राईट. सो इट इज स्टार्टेड फ्रॉम 1st एप्रिल 2020 अँड एंड्स ऑन 31st मार्च 2021.
कधी चालू होणार आहे फायनान्शियल इयर 1 एप्रिल 2020 ला आणि संपणार कधी 31 मार्च 2021 ला. क्लिअर दिस 12 मंथ हे 12 महिन्यांची सॅलरी त्यामध्ये असेल. व्हॉट इज गिव्हन हिज बेसिक सॅलरी पर मंथ इज 30,000. किती त्यांची बेसिक सॅलरी प्रति महिना 30,000 अँड ही गेट्स इन्क्रीमेंट ऑफ रुपीज 5,000 फ्रॉम 1 जुलै 2020 आणि त्यांना 1 जुलै 2020 पासून त्यांच्या सॅलरीमध्ये 5,000 इन्क्रीमेंट मिळणार आहे. म्हणजे 1 जुलै 2020 पासून त्यांची हाऊ मच विल बी सॅलरी ऑफ मिस्टर पाटील फ्रॉम 1 जुलै 2020 पर मंथ गेटिंग व्हॉट आय एम आस्किंग यू. मी काय विचारतोय ते समजतंय तुम्हाला. त्यांची बेसिक सॅलरी 30,000 आहे पर मंथ आणि 1 जुलै 2020 पासून त्यांना 5,000 रुपयाचं इन्क्रीमेंट मिळेल. म्हणजे 1 जुलै 2020 इट इज 35,000 कारण की 5,000 इन्क्रीमेंट मिळेल म्हणजे 5,000 रुपयाने त्यांची सॅलरी वाढेल. सो 1 जुलै 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत त्यांची सॅलरी किती असेल 35,000. ओके आणि 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 या दरम्यान त्यांची सॅलरी किती असेल 30,000. सी नाव इन दिस इन्फॉर्मेशन यू कॅन गेट इट क्लिअर. फॉर 3 मंथ्स दॅट इज एप्रिल मे जून 3 महिन्यांसाठी म्हणजे एप्रिल मे जून त्यांची सॅलरी किती असेल 30,000 × 3 दॅट इज 90,000 अँड फॉर 9 मंथ्स मग 9 महिने 1 जुलै पासून त्यांना इन्क्रीमेंट मिळणार आहे. 1 जुलै 2020 ते 31 मार्च 2021 म्हणजे किती महिने आले जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी अँड मार्च या 9 महिन्यांसाठी त्यांची सॅलरी किती असेल 35,000 × 9 दॅट इज 3,15,000 देअरफॉर इज टोटल बेसिक सॅलरी इज 4,05,000. त्यांची टोटल बेसिक सॅलरी किती असेल मग या ठिकाणी 4,05,000. अंडरस्टूड हाऊ वी गॉट द बेसिक सॅलरी. समजलंय प्रत्येकाला. एनी डाऊट एनी डिफिकल्टी. व्हेरी गुड. सो नाऊ वी हॅव टू रेकॉर्ड फर्स्ट ऑफ ऑल द बेसिक सॅलरी देअर. बेसिक सॅलरी वर्किंग नोट नंबर 1 4,05,000 या वर्किंग नोट नुसार आपण त्यांची बेसिक सॅलरी किती कॅल्क्युलेट केली 4,05,000. आपल्याला डिअरनेस अलाउन्स 60% ऑफ बेसिक सॅलरी. डिअरनेस अलाउन्स किती आहे बेसिक सॅलरीच्या 60%. सो डिअरनेस अलाउन्स 60% ऑफ बेसिक सॅलरी दॅट इज 60% ऑफ 4,05,000. हाउ मच इट कम्स 2,43,000 दॅट इज फुल्ली टॅक्सेबल. डिअरनेस अलाउन्स हा कायम फुल्ली टॅक्सेबल असतो. सो होल अमाऊंट वी हॅव कन्सिडर टू द आउटर कॉलम. त्यामुळे संपूर्ण अमाऊंट आपण आउटर कॉलमला दाखवलेली आहे. नाव नेक्स्ट पुढची माहिती काय. बोनस रिसिव्ड 50,000. 50,000 रुपयाचा बोनस त्यांना मिळालेला आहे. बोनस इज ऑल्सो फुल्ली टॅक्सेबल. बोनस सुद्धा कसा आहे पूर्णतः टॅक्सेबल आहे. बोनस 50,000 फुल्ली टॅक्सेबल. नाव नेक्स्ट एंटरटेनमेंट अलाउन्स रुपीज 2,500 पर मंथ. त्यांना एंटरटेनमेंट अलाउन्स मिळतो आहे 2,500 रुपये प्रति महिना. नाव टेल मी एंटरटेनमेंट अलाउन्स इज फुल्ली टॅक्सेबल पार्टली टॅक्सेबल ऑर फुल्ली एक्झम्प्टेड इन द केस ऑफ मिस्टर पाटील. मिस्टर पाटील यांच्या संदर्भात हा एंटरटेनमेंट अलाउन्स कसा असेल पूर्णतः टॅक्सेबल पूर्णतः टॅक्स फ्री की पार्टली टॅक्सेबल. कॅन एनी वन टेल मी. नाव इट इज अवर थर्ड प्रॉब्लेम and I have already sent you the notes of the same. So you must know right now which is taxable, which is not taxable. So tell me about entertainment allowance. It is fully taxable, fully tax-free or partly taxable? Sangu shakta ka kuni? Are ऑल ऑफ यू आर गेटिंग माय व्हॉइस. माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत सर्वांपर्यंत. रिप्लाय मी. सो टेल मी काय एंटरटेनमेंट अलाउन्स संदर्भात काय कि विसरला आहेत सर्व. आय थिंक ऑल ऑफ यू आर नॉट डुईंग द प्रॅक्टिस.
मला नक्की या ठिकाणी असं वाटतंय की तुम्ही प्रॅक्टिस नाही करत आहे. डोंट टेक इट लाईटली, इन्कम टॅक्स नेव्हर टेक इट लाईटली. लाईटली फॉर यू मस्ट नो ऑल द थेरी पॉइंट, देन यू कॅन एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम. जर थेरी माहीत नसेल तर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकणार नाही. सो एंटरटेनमेंट अलाउन्स दॅट इज फुल्ली टॅक्सेबल इन केस ऑफ प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई. जे प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई आहेत, कितीदा सांगितलं मी, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय, प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई आहेत त्यांच्यासाठी एंटरटेनमेंट अलाउन्स हा पूर्णतः टॅक्सेबल असतो, फुल्ली टॅक्सेबल. ही इज द प्रायव्हेट सेक्टर, आयसीआयसीआय बँक दॅट इज प्रायव्हेट सेक्टर. सो देअरफॉर एंटरटेनमेंट अलाउन्स 2500 × 12 = 30,000 फुल्ली टॅक्सेबल, राईट. नाउ नेक्स्ट, ट्रान्सपोर्ट अलाउन्स ₹2000 per month. ट्रान्सपोर्ट अलाउन्स किती आहे? 2000 प्रति महिना. टेल मी रिगार्डिंग द ट्रान्सपोर्ट अलाउन्स. ट्रान्सपोर्ट अलाउन्स काय? ट्रान्सपोर्ट अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल, पार्टली टॅक्सेबल और फुल्ली एक्झम्प्टेड? कॅन एनीवन टेल मी? सांगू शकता का कुणी? अगेन सेम, नॉट प्रॅक्टिसिंग. सी दिस वी हॅव स्टडीड इयर. ट्रान्सपोर्ट अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल इन केस ऑफ नॉर्मल पर्सन अँड ₹1600 per month इज एक्झम्प्टेड फॉर ब्लाइंड और हँडिकॅप पर्सन. व्यक्ती नॉर्मल असली तर ट्रान्सपोर्ट अलाउन्स पूर्णतः टॅक्सेबल आहे, आणि व्यक्ती ही अंध किंवा अपंग असली तर मात्र ₹1600 per month एवढी अमाऊंट एक्झम्प्टेड मिळते. सो हियर इन केस ऑफ मिस्टर पाटील, एनी इन्फॉर्मेशन इज देअर दॅट मिस्टर पाटील इज ब्लाइंड और हँडिकॅप? अशी काही माहिती दिली का आपल्याला की मिस्टर पाटील हे अंध आहेत किंवा अपंग आहेत? एनी सच इन्फॉर्मेशन इज गिव्हन इन प्रॉब्लेम? मीन्स वॉट? ट्रान्सपोर्ट अलाउन्स इज फुल्ली टॅक्सेबल फॉर मिस्टर पाटील. तर ट्रान्सपोर्ट अलाउन्स या ठिकाणी मिस्टर पाटील यांच्यासाठी पूर्णतः टॅक्सेबल असेल, बिकॉज ही इज द नॉर्मल पर्सन. सो ट्रान्सपोर्ट अलाउन्स 2000 × 12 = 24,000. कमिशन रिसीव ड्यूरिंग द इयर फ्रॉम द कंपनी ₹50,000 at the rate 0.05% ऑन सेल्स. 50,000 रुपये त्यांना कमिशन म्हणून मिळाले कंपनीकडनं सेल्सवर 0.05% या रेटने. एनी कमिशन रिसिव्ड दॅट इज ऑलवेज फुल्ली टॅक्सेबल. कुठल्याही प्रकारची कमिशन जी मिळते ती पूर्णतः टॅक्सेबल असते. सो कमिशन ऍट द रेट 0.05% ऑन सेल्स 50,000 फुल्ली टॅक्सेबल. नाव नेक्स्ट, एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड ऍट द रेट 14% ऑफ बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स, सेम अमाऊंट इज कंट्रीब्युटेड बाय मिस्टर पाटील. मिस्टर पाटील यांचा जो रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड आहे, त्या रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंडला किती अमाऊंट कंट्रीब्युट केली आहे कंपनीने किंवा एम्प्लॉयरने? बेसिक सॅलरी आणि डिअरनेस अलाउन्स या दोघांची मिळून 14%, आणि तेवढीच अमाऊंट मिस्टर पाटील यांनी सुद्धा कंट्रीब्युट केली आहे. नाव व्हॉट इज द रूल? यासाठी आपण वर्किंग नोट तयार करूया. ओके, कंट्रीब्युशन, एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड ही वर्किंग नोट, आणि आपण बघूयात की नेमकं या संदर्भातल्या नियम काय आहेत. व्हॉट इज द रूल? सी एम्प्लॉईज कंट्रीब्युशन, आता मिस्टर पाटील हे जे स्वतःच्या रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंडला कंट्रीब्युशन करतात दॅट इज फुल्ली एक्झम्प्टेड, मीन्स फुल्ली टॅक्स फ्री, पूर्णतः टॅक्स फ्री आहे. मिस्टर पाटील यांचं स्वतःचं जे कंट्रीब्युशन आहे ते पूर्णतः टॅक्स फ्री आहे, त्याच्यावर टॅक्स अजिबात लागणार नाही. सो इट इज फुल्ली टॅक्स फ्री. नाव व्हॉट इज एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन? त्यांचे जे एम्प्लॉयर आहेत त्यांचं कंट्रीब्युशनच्या बाबत काय? एक्झम्प्टेड अप टू 12% ऑफ सॅलरी. सॅलरीची जी अमाऊंट असेल त्या अमाऊंटच्या 12% एवढी अमाऊंट त्या ठिकाणी एक्झम्प्टेड आहे, टॅक्स फ्री आहे, उर्वरित अमाऊंट टॅक्सेबल असेल, राईट. एक्झम्प्टेड अप टू 12% ऑफ सॅलरी. सॅलरीचा फॉर्म्युला काय आहे? बेसिक सॅलरी प्लस फॉर रिटायरमेंट बेनिफिट प्लस कमिशन इफ इट इज गिव्हन इन फिक्स परसेंटेज. याची जी अमाऊंट येईल या अमाऊंटच्या 12% एवढी अमाऊंट या ठिकाणी काय असणार आहे? एक्झम्प्टेड असणार आहे. सो नाव वर्किंग नोट आपण तयार करूया.
एम्प्लॉयर्स कंट्रीब्यूशन टू रेकग्नाइज्ड प्रोविडेंट फंड. पहले अपन सैलरी कैलकुलेट करू. बेसिक सैलरी प्लस डियरनेस अलाउंसिप एप्लीकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट प्लस कमीशन इफ गिवन इन फिक्स परसेंटेज. अपन जर बघितलं तर बेसिक सैलरी किती आहे 4,05,000. सो बेसिक सैलरी 4,05,000. डियरनेस अलाउंस, प्रॉब्लेम मध्ये डियरनेस अलाउंस बद्दल काय म्हटलंय, नॉट कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट. डियरनेस अलाउंस ची अमाउंट रिटायरमेंट बेनिफिट साठी ऍप्लिकेबल नाही, त्यामुळे डियरनेस अलाउंस काय असणार इथे, नॉट ऍप्लिकेबल. प्लस कमिशन इफ गिवन इन फिक्स परसेंटेज. कमिशन ऍड करायची पण केव्हा, जर कमिशन ही फिक्स परसेंटेज मध्ये दिलेली असेल तर. प्रॉब्लेम मध्ये जर बघितलं तर कमिशन दिलेली आहे आणि परसेंटेज सुद्धा दिलेले आहेत, म्हणजे कमिशन इज गिवन इन फिक्स परसेंटेज. सो देअरफॉर बेसिक सॅलरी 4,05,000 प्लस डिअरनेस अलाउन्स नॉट ऍप्लिकेबल प्लस कमिशन 50,000, सो इट कम्स टू रुपीज 4,55,000. ओके, दिस इज द सॅलरी फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ एक्झम्प्टेड कंट्रीब्युशन टू आरपीएफ. म्हणजे आरपीएफ ला जे कंट्रीब्युशन केलेलं आहे त्यापैकी जे टॅक्स फ्री कंट्रीब्युशन आहे ते कंट्रीब्युशन कॅल्क्युलेट करण्यासाठी सॅलरीची अमाऊंट किती मिळाली आपल्याला, 4,55,000. प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय बरं, एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड ऍट द रेट 14% ऑफ बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स. बेसिक सॅलरी अधिक डिअरनेस अलाउन्स याच्यात 14% एवढं कंट्रीब्युशन एम्प्लॉयरने केलेलं आहे. सो देअरफॉर एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू आरपीएफ 14% ऑफ बेसिक सॅलरी प्लस डीए. 14% ऑफ बेसिक सॅलरी 43,000. टोटल किती झाले, 6,48,000. सो 14% ऑफ 6,48,000 हाउ मच, 4,39,020. तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर किती मिळणार ती अमाऊंट आपल्याला, 4,39,020 लेस एक्झम्प्टेड 12% ऑफ सॅलरी अकॉर्डिंग टू अवर रूल. आता आपला जो रूल आहे, किती एक्झम्प्टेड आहे एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू द रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड, एक्झम्प्टेड अप टू 12% ऑफ सॅलरी. आणि यासाठी सॅलरी किती कॅल्क्युलेट केली आपण, 4,55,000. सो देअरफॉर लेस एक्झम्प्टेड 12% ऑफ सॅलरी, दॅट इज 12% ऑफ 4,55,000. हाऊ मच कम्स, 54,600. किती अमाऊंट एक्झम मिळाली, 54,600. डिडक्ट दॅट फ्रॉम द ऍक्च्युअल कंट्रीब्युशन. एवढी अमाऊंट ऍक्च्युअल कंट्रीब्युशन मधनं आपण वजा करायची. सो 4,39,020 मायनस 54,600, देअरफॉर टॅक्सेबल अमाऊंट कम्स टू रुपीज हाऊ मच, 3,84,420. 3,84,420. ओके, एव्हरीवन अंडरस्टूड, समजलंय का प्रत्येकाला? ओके, नाउ दॅट अमाऊंट वी हॅव टू शो इन द प्रॉब्लेम. एम्प्लॉयर्स कंट्रीब्युशन टू रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड एज पर वर्किंग नोट नंबर सेकंड अँड द होल टॅक्सेबल अमाऊंट गोज टू द आउटर कॉलम हाऊ मच, 3,84,420. 3,84,420. ओके, नाउ नेक्स्ट, द नेक्स्ट अमाऊंट, रेंट प्री अनफर्निश्ड हाऊस प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉयर ऍट मुंबई हूज ॲन्युअल रेंटल व्हॅल्यू इज रुपीज 1,80,000. एम्प्लॉयर जे आहेत त्या एम्प्लॉयरने मिस्टर नितीन पाटील यांना रेंट फ्री अनफर्निश्ड हाऊस मुंबई येथे प्रोव्हाइड केलेला आहे, ज्याची फेअर रेंटल व्हॅल्यू किंवा ॲन्युअल रेंटल व्हॅल्यू किती आहे, 1,80,000, 1,80,000 एवढी आहे. ओके, दिस ॲन्युअल व्हॅल्यू इज नॉट इम्पॉर्टंट, हियर वी हॅव टू कॅल्क्युलेट द टॅक्सेबल व्हॅल्युएशन ऑफ अनफर्निश्ड हाऊस. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, टॅक्सेबल व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. कशाचं टॅक्सेबल व्हॅल्युएशन, अनफर्निश्ड हाऊस. त्यासाठी आपण पुढची वर्किंग नोट नंबर तयार करणार आहोत, वर्किंग नोट नंबर 3, व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री अनफर्निश्ड अकोमोडेशन. आणि त्याच्यासाठी काय रूल आहे, नाव चेक हियर. नाव अकॉर्डिंग टू द पॉप्युलेशन, जशी लोकसंख्या असेल त्या प्रकारे त्याचं व्हॅल्युएशन असणार आहे. 3 कंडिशन्स आर देअर, वेन पॉप्युलेशन ऑफ सिटी
is 10 lakhs or below than that, then 7.5% of salary. जर शहराची लोकसंख्या ज्या शहरामध्ये अकोमोडेशन दिलंय त्या शहराची लोकसंख्या ही 10 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर सॅलरीच्या 7.5% एवढं व्हॅल्युएशन असेल. When population of city is in between 10 to 25 lakhs, then it is 10% of salary. शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त पण 25 लाखापेक्षा कमी असेल तर सॅलरीच्या 10%. अँड लास्ट वन, वेन पॉप्युलेशन ऑफ सिटी इज अबाउट 25 lakhs, देन द व्हॅल्युएशन इज 15% ऑफ सॅलरी. आणि जर शहराची लोकसंख्या ही 25 लाखापेक्षा जास्त असेल तर व्हॅल्युएशन किती असेल? सॅलरीच्या 15%. नाउ हियर द रेंट फ्री अनफर्निश अकोमोडेशन इज प्रोव्हाइडेड इन मुंबई. नाउ टेल मी विच कंडिशन इज ऍप्लिकेबल. मुंबईला प्रोव्हाइड केलंय हाऊस, मग मला सांगा या ठिकाणी कंडिशन नंबर 3. डेफिनेटली द पॉप्युलेशन ऑफ मुंबई इज मोर दॅन 25 लॅक्स. मुंबईची लोकसंख्या ही नक्कीच 25 लाखापेक्षा जास्त आहे. म्हणजेच काय? 15% ऑफ सॅलरी. यासाठी सॅलरीचा फॉर्म्युला काय? सी, इट इज द फॉर्म्युला ऑफ सॅलरी. सॅलरी इज इक्वल टू बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स इफ ऍप्लिकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट प्लस बोनस प्लस फीज प्लस कमिशन प्लस ऑल अदर टॅक्सेबल अलाउन्सेस. हे सर्व ऍड करायचं आणि यावरून आपल्याला सॅलरी मिळणार आहे. द अकोमोडेशन इज फर्निश ऑर अनफर्निश. प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय आपल्याला? अकोमोडेशन हे फर्निश आहे की अनफर्निश आहे? द अकोमोडेशन इज अनफर्निश. इफ द फर्निश अकोमोडेशन इज देअर, जर अकोमोडेशन फर्निश असतं तर आपण काय केलं असतं? वी हॅव टू कम्प्युट अ व्हॅल्युएशन ऍज पर दिस 3 कंडिशन अँड देन वी हॅव टू ऍड 10% कॉस्ट ऑफ द फर्निचर. या कंडिशन नुसार व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि मग जे काही फर्निचर असेल त्या फर्निचरच्या 10% अमाऊंट यामध्ये ऍड करायची. पण या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय आपल्याला? द अकोमोडेशन इज अनफर्निश. ओके, सो नाव फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कॅल्क्युलेट द सॅलरी. आपण पहिल्यांदा सॅलरी कॅल्क्युलेट करूया. बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स इफ ऍप्लिकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट प्लस बोनस प्लस कमिशन प्लस ऑल अदर टॅक्सेबल अलाउन्सेस. बेसिक सॅलरी आहे आपली 4,05,000, डिअरनेस अलाउन्स ऍप्लिकेबल नाहीये सो देअर पर इट इज नॉट ऍप्लिकेबल. बोनस दिलाय आपल्याला 50,000, कमिशन दिलेली आहे 50,000 आणि ऑल अदर टॅक्सेबल अलाउन्सेस. यानंतर कुठले टॅक्सेबल अलाउन्सेस आहेत आपल्याकडे? फक्त 2 आहेत, एंटरटेनमेंट अलाउन्स 30,000 आणि ट्रान्सपोर्ट अलाउन्स 24,000. हे त्या ठिकाणी ऍड करायचंय. सो एंटरटेनमेंट अलाउन्स 30,000 अँड ट्रान्सपोर्ट अलाउन्स 24,000. देअर पर सॅलरी फॉर द अकोमोडेशन पर्पज कम्स टू 5,59,000. किती आली मग सॅलरी? 5,59,000. देअर पर अकॉर्डिंग टू आवर कंडिशन व्हॅल्युएशन 15% ऑफ सॅलरी. मग व्हॅल्युएशन किती असेल? सॅलरीच्या 15%, दॅट इज 15% ऑफ रुपीज 5,59,000 अँड देअर फॉर इट कम्स टू रुपीज हाऊ मच? 5,13,100. मग किती आलं ते? 5,13,100. दॅट इज द टॅक्सेबल व्हॅल्युएशन ऑफ दिस अनफर्निश अकोमोडेशन. एव्हरी वन अंडरस्टूड? समजलंय प्रत्येकाला? बोनस आपण लिहिलेलं नाही का? ठीक आहे, आपण ते करेक्ट करूयात, करेक्ट करूयात आपण ते. ओके, सो हियर 15% ऑफ सॅलरी, दॅट इज 15% ऑफ 5,59,000. हाऊ मच इट इज? 5,13,100. नाव अंडरस्टूड एव्हरी वन? समजलंय प्रत्येकाला? ओके, नाव रेकॉर्ड दॅट व्हॅल्यू, सॉरी रेकॉर्ड दॅट व्हॅल्यू देअर. So it is valuation of rent free unfurnished house working note number 3. It is 5,13,100. 5,13,100. Okay, now next one. After that, what is there? Interest rupees 1,50,000 credited to RPF account at the rate 10% per annum for the year. Recognize provident fund la 10% 1,50,000 rupees jama zalele ahe. Now what is the condition? याची कंडिशन काय आहे? How much amount is exempted? Up to 9.5% is exempted. Previous problem आपण सॉल्व केले, त्यामध्ये किती अमाऊंट आपल्याला एक्झम्प्टेड मिळाली आहे? इंटरेस्ट क्रेडिटेड टू आरपीएफ 9.5%. देअरफॉर फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन
interest credited to RPF account at the rate 10% per annum, inner column 150,000 less exempted at the rate 9.5%. किती exempt मिळणार आहे आपल्याला 9.5%. Therefore it is 150,000 divided by 10 into 9.5. कसं करायचं ते कॅल्क्युलेशन, 150,000 भागिले 10 गुणिले 9.5, सो इट कम्स टू रुपीज हाउ मच, 118,750, 118,750. अँड देअरफॉर हाऊ मच अमाऊंट गोज टू द आउटर कॉलम टॅक्सेबल, 31,250. आउटर कॉलमला किती अमाऊंट टॅक्सेबल आहे मग, 31,250, 31,250. ओके, अंडरस्टूड एव्हरी वन? समजलंय प्रत्येकाला? Everyone understood or not? Kindly reply me. Okay, now next. After that, next. Medical expenses reimbursed by employer during the year 20,000. Reimbursement of medical expenses, that is fully taxable perquisite. Haa purnatah taxable perquisite ahe. Therefore, medical expenses reimbursed by the employer, it is fully taxable. How much it is? 20,000. किती येते? 20,000 रुपये. ओके, नाउ नेक्स्ट. त्यानंतर पुढचं काय दिलंय आपल्याला? एम्प्लॉयर पेड पर्सनल एल आय सी प्रीमियम ऑफ मिस्टर नितीन पाटील फॉर द इयर रुपीज 20,000. वर्षभरासाठी मिस्टर नितीन पाटील यांचा इन्शुरन्स प्रीमियम जो आहे, पर्सनल इन्शुरन्स प्रीमियम आहे, तो कुणी पेड केलेला आहे? तो एम्प्लॉयर ने पेड केलेला आहे. सो एनी इन्शुरन्स प्रीमियम इज पेड बाय द एम्प्लॉयर ऑफ द एम्प्लॉई, दॅट इज फुल्ली टॅक्सेबल. एम्प्लॉयरने जर एम्प्लॉईचा एल आय सी प्रीमियम या ठिकाणी पे केलेला असेल तर तो पूर्णतः टॅक्सेबल आहे, फुल्ली टॅक्सेबल. ओके, सो देअरफॉर होल अमाउंट वी हॅव टू राईट डाऊन टू द आउटर कॉलम. पर्सनल एल आय सी प्रीमियम पेड बाय एम्प्लॉयर फुल्ली टॅक्सेबल, इट इज 20,000. ओके, अंडरस्टूड? आलंय लक्षात प्रत्येकाला? ओके, व्हेरी गुड. नाउ नेक्स्ट, प्रोफेशनल टॅक्स ऑफ रुपीज 2,500 फॉर द इयर इज पेड बाय एम्प्लॉयर ऑन बिहाफ ऑफ मिस्टर नितीन पाटील. मिस्टर नितीन पाटील यांचा प्रोफेशनल टॅक्स कुणी पे केलेला आहे? एम्प्लॉयरने पे केलेला आहे. सो नाऊ व्हॉट इज रिगार्डिंग दॅट? मग अशा कंडिशन मध्ये आपण काय करत असतो? नाऊ व्हॉट वी आर डुईंग, सी, फॉर दॅट द कंडिशन इज इफ एनी प्रोफेशनल टॅक्स पेड बाय द एम्प्लॉयर ऑन बिहाफ ऑफ द एम्प्लॉई, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू शो दॅट इन अ टॅक्सेबल सॅलरी and then we have to deduct it under section 16. Jar professional tax, employee cha professional tax ha employer ne pay kela, tar kay karaycha asto? Sarvapratham sampurna amount hi apan salary madhe taxable dakvaychi ani nantar ti amount apan jya veles under section 16 cha deduction vaja karnar ahet tya madhun vaja karaychi. Okay, so प्रोफेशनल टॅक्स पेड बाय एम्प्लॉयर 2,500, किती? 2,500. आणि मग ही 2,500 जी प्रोफेशनल टॅक्सची अमाऊंट आहे ती आपण अंडर सेक्शन 16 मधनं वजा करणार आहोत. ओके, नाउ नेक्स्ट वन. अ वॉचमन इज प्रोव्हाइडेड बाय एम्प्लॉयर फॉर द सिक्युरिटी ऑफ रेसिडन्स ऑफ मिस्टर नितीन पाटील हु इज पेड रुपीज 3,000 पर मंथ बाय एम्प्लॉयर. एम्प्लॉयरने नितीन पाटील यांना वॉचमन प्रोव्हाइड केलेला आहे आणि वॉचमनची सॅलरी पर मंथ 3,000 ही एम्प्लॉयरने पे केलेली आहे. सो दिस इज व्हॉट? दिस इज फुल्ली टॅक्सेबल परक्विजिट. हा पूर्णतः टॅक्सेबल परक्विजिट आहे. ओके, सो देअरफॉर वॉचमन सॅलरी पेड बाय एम्प्लॉयर इट इज 3,000 × 12 फुल्ली टॅक्सेबल, आउटर कॉलम 36,000. ओके, अँड द लास्ट वन, ही रिसीव द सॅलरी ऑफ पर्टिक्युलर मंथ ऑन द डेट 25th ऑफ दॅट पर्टिक्युलर मंथ. दिस इन्फॉर्मेशन ऍक्च्युअली we have consider while calculating basic salary. Basic salary calculate karatana hi maithi apan already vicharat ghetleli ahe. Now all the things are done, from that calculate the gross salary. Yavarun aplyala gross salary calculate karayche. Take down the total of the final column, outer column, and tell me how much it is. Outer column chi total gya ani sanga bara kiti hai total.
एवरीवन टेक डाउन दिस टोटल, प्रत्येकाने घ्यायची टोटल. ओके मी सांगतो या ठिकाणी ग्रॉस सॅलरी हाउ मच, 18,08,970 किती मिळाली आपल्याला ग्रॉस सॅलरी, 18,08,970. ओके फ्रॉम दॅट वी हॅव टू डिडक्ट डिडक्शन अंडर सेक्शन 16. आता आपल्याला या ठिकाणी अंडर सेक्शन 16 च्या तीन डिडक्शन वजा करायचे आहेत. अंडर दॅट नंबर वन स्टँडर्ड डिडक्शन 50,000, यामध्ये पहिली डिडक्शन असते स्टँडर्ड डिडक्शन, दॅट इज 50,000 लमसम अमाऊंट. ओके सेकंड डिडक्शन इज एंटरटेनमेंट अलाउन्स, दॅट इज नॉट ऍप्लिकेबल बिकॉज मिस्टर नितीन पाटील इज द प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई. नितीन पाटील हे प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई आहे, त्यामुळे त्यांना एंटरटेनमेंट अलाउन्स ऍप्लिकेबल नाही. अँड लास्ट वन प्रोफेशनल टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स किती पेड केला आहे, 2,400. या ठिकाणी आपण तो टॅक्सेबल घेतला का, कारण की कुणी पे केलाय, तो एम्प्लॉयरने पे केलाय आणि त्याची डिडक्शन आपल्याला कुठे मिळेल, सेक्शन 16 मध्ये प्रोफेशनल टॅक्स 2,500. सो द डिडक्शन हाऊ मच टोटल, 52,500 डिडक्टेड फ्रॉम ग्रॉस सॅलरी, दॅट इज 18,08,970 मायनस 52,000. सो देअरफॉर इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ मिस्टर नितीन पाटील वी गॉट फॉर द असेसमेंट इयर 2021-22 इट इज 17,56,470, 17,56,470. ओके अंडरस्टूड एव्हरी वन, समजलंय प्रत्येकाला, एव्हरी वन एनी डाऊट एनी डिफिकल्टी इन दिस प्रॉब्लेम, कुणाला काही शंका आहे का या प्रॉब्लेम मध्ये, अंडरस्टूड इच अँड एव्हरीथिंग. ओके व्हेरी गुड, हाऊ मच दिस अमाऊंट इज राईट, येस टेल मी हाऊ मच इज द अमाऊंट. नो 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 दिस वन इज करेक्ट, दिस अमाऊंट इज करेक्ट, आय हॅव डन दॅट, दॅट इज ऑन द मायक्रोसॉफ्ट एक्सेल, सो इट इज द करेक्ट अमाऊंट. वन्स अगेन चेक इट युअर अमाऊंट. ओके सो ग्रॉस सॅलरी 18,08,970 मायनस 52,500, वी गॉट अ इन्कम फ्रॉम सॅलरी 17,56,470. ओके